Friends, we will be discussing resistors. Resistors हे करंट ला रेजिस्टन्स निर्माण करण्यासाठी वापरले जातात कुठल्याही सर्किटमध्ये, म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंट कमी करण्यासाठी किंवा त्याचा नियंत्रित ठेवण्यासाठी जो डिवाइस वापरतो त्याला आपण रेजिस्टर्स असं म्हणतो. कमर्शियली मार्केटमध्ये दोन प्रकारचे रेजिस्टर्स विकत मिळतात. एक आहे कार्बन रेजिस्टर्स आणि दुसरा आहे वायर वाउंड रेजिस्टर्स. मुख्यतः कार्बन रेजिस्टर्स वापरले जातात आणि त्याचा कलर कोड ठरलेला आहे. तो कलर कोड बघितल्यावरती आपल्याला लक्षात येतं की कुठल्या प्रकारचा रेजिस्टर आहे. आणि हा कलर कोड हा ही जी इंडस्ट्री आहे इलेक्ट्रॉनिकची, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या ग्रुपनी हा कलर कोड ठरवलेला आहे. ओके, तर तो कलर कोड कसा लक्षात ठेवायचा त्यासाठी हा टेबल जरा लक्षपूर्वक बघा. आणि पुस्तकामध्ये हा लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक दिलेली आहे. तर ती ट्रिक आहे की तुम्हाला हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे, बी बी रॉय इन ग्रेट ब्रिटन, ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंड, हॅज अ व्हेरी गुड वाईफ, म्हणजे बी बी रॉयला एक चांगली बायको मिळालेली आहे. ओके, याचे जे इनिशियल्स आहे बी, हा पहिला ब्लॅक बी, दुसरा ब्राऊन, रॉयचा आर म्हणजे रेड, बी बी रॉयचा ब्लॅक ब्राऊन रेड, इन ग्रेट ब्रिटन. ओके, ओ म्हणजे ऑरेंज, वाय म्हणजे येल्लो. तर बी बी रॉयमध्ये बी फॉर ब्लॅक, बी फॉर ब्राऊन, आर फॉर रेड, रॉयमधला ओ फॉर ऑरेंज आणि वाय फॉर येल्लो. ओके, आता इन सोडून द्यायचा, नंतर ग्रेट ब्रिटनमधला पहिलं अक्षर घ्यायचं जी ग्रीन, ब्रिटनचा बी ब्ल्यू, हॅज अ व्हेरी गुड वाईफ. ओके, हॅज सोडून द्यायचा, वी फॉर वायलेट, गुड जी फॉर ग्रे आणि वाईफ फॉर व्हाईट. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा कलर कोड लक्षात ठेवायचा आहे. ओके, बी बी रॉय इन ग्रेट ब्रिटन हॅज अ व्हेरी गुड वाईफ, बी फॉर ब्लॅक, बी फॉर ब्राऊन, आर फॉर रेड, ओ फॉर ऑरेंज, वाय फॉर येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे आणि व्हाईट. ओके, तर अशा पद्धतीने हा कलर कोड लक्षात ठेवायचा आणि हा कलर कोड बघितल्यावरती आपल्याला लक्षात येईल की कुठला रेजिस्टर आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे. आता रेजिस्टर म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की रेजिस्टन्सचं युनिट हे ओहम आहे. तर किती ओहमचा रेजिस्टर आहे ते आपण कलर कोडवरनं ओळखू शकतो. ओके, त्यासाठी पुस्तकात जे उदाहरण दिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. की उदाहरण असं बघा की रेजिस्टर बघितला तुम्ही आणि तुम्हाला दिसलं की त्याचा कलर पहिले ते तीन बँड आहे, हे येल्लो, व्हायलेट आणि ऑरेंज आहे. ओके, फोर बँड रेजिस्टर त्याचा कलर कोड दिलेला आहे खाली. तर याच्यामध्ये येल्लो हा कितव्या नंबरवर येतो, तर हा जर तुम्ही टेबल बघितला तर येल्लो हा 1 2 3 4 5. ओके, तर येल्लोचा फर्स्ट डिजिट हा 4 आहे. ओके, त्यामुळे तो 4 घेतला आहे. त्यानंतर व्हायलेटचा 7 आहे, व्हायलेट जर बघितला तर त्याचा 7 आहे, 7 इज व्हायलेट, त्यामुळे 7 म्हणजे व्हायलेट आहे. ऑरेंजचा मल्टिप्लायर ऑरेंजचा जर आपण बघितला तो 10^3 आहे. त्यामुळे पहिले जे दोन डिजिट आहे ते पहिले ज्या दोन कलरवरनं पहिले दोन डिजिट मिळतात आणि तिसरा जो कलर कोड आहे त्याच्यावरनं मल्टिप्लायर मिळतो, म्हणजे 10^ किती मल्टिप्लायर म्हणजे, म्हणून 10^3 म्हणजे हे झालं त्याच इतका ओहोम. 4 × 7 × 10^3 ओहोम हा झाला त्या रेजिस्टन्सचा कॅपॅसिटी, म्हणजे किती ओहोमचा रेझिस्टन्स आहे. येल्लो, व्हायलेट, रे, ऑरेंज असा असेल तर 47 × 10^3 ओहोमचा रेजिस्टर मार्केटमध्ये आहे, म्हणजेच 47 × 10^3 म्हणजे किलो ओहोमचा रेजिस्टर मार्केटमध्ये आहे. आणि जो शेवटी आहे तो टॉलरन्स असतो, प्लस ऑर मायनस 5, म्हणजे या बँडमध्ये त्याचा टॉलरन्स आहे.
जर गोल्ड असेल तर आपल्याला बघायचं आहे ते गोल्डसाठी टॉलरन्स दिलेला आहे प्लस ऑर मायनस 5. ओके, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला कलर कोडवरनं त्या रेझिस्टन्सची पॉवर कळते. ओके, हा पहिला प्रॉब्लेम पुस्तकात दिलेला आहे की आपल्याला दिलेला होता की कलर कोड येल्लो व्हायलेट ऑरेंज रेड. या कलर कोड बघितल्यावरती आपण असं निष्कर्ष काढला की हा जो रेझिस्टर आहे त्याची कॅपॅसिटी 47 kΩ आहे आणि त्याचा टॉलरन्स आहे प्लस ऑर मायनस 5%. ओके, म्हणजे प्लस ऑर मायनस 5%चा एरर असं आपण म्हणू शकतो. ओके, आता दुसऱ्यांदा तुम्हाला समजा असं दिलं की 330 ओहमचा रेझिस्टर आहे. ओके, तर याचा कलर कोड सांगा असं उलटं जर विचारलं तर आपण 3 हा कशाचा कलर आहे जर टेबलमध्ये बघितला तर 3 हा ऑरेंजचा कलर आहे. ओके, तर याचा अर्थ याचा कलर कोड ऑरेंज, परत 3 म्हणजे परत ऑरेंज आणि सो 33 म्हणजे ऑरेंज ऑरेंज. त्यानंतर याचा जो 10^1 आहे 33 म्हणजे 33 × 10^1. आता 10^1 कोणाचा बँड आहे मल्टिप्लायर फॅक्टर, तर 10^1 हा ब्राऊनचा आहे म्हणजे तिसरा कलर हा ब्राऊन पाहिजे, तर ब्राऊन. अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या व्हॅल्यूवरनं त्या रेजिस्टरच्या व्हॅल्यूवरनं त्याचा कलर कोड ओळखता आला, ऑरेंज ऑरेंज आणि ब्राऊन. ओके, अशा पद्धतीने कलर कोडचा आणि रेजिस्टरचा संबंध आहे तो आपण लक्षात घ्यायला पाहिजे.